आणि परमेश्वराने आजपर्यंत आशीर्वाद आपल्या मागे ठेवले. एकच महाविकास आघाडीचा उमेदवार आपल्या समोर उभा राहायला पाहिजे हीच आपली इच्छा. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे थांबलं गेलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलं हे प्रत्येक दिवस महत्वाचं आहे. जात धर्म भाषा पंथाची भाषा कोण करतं की जेव्हा आपल्या कर्तृत्व संपतं. माझ्यावरही झालं की हा मारवाडी आहे, हा उरणून आला, हे आला, ते आलं, जे बोंबलले ते गेले, हे डब्यात जाणार आहे. आणि आपली इच्छा एक आहे. या निमित्ताने तुम्हाला माझी इच्छा सांगतो. आणि परमेश्वराने आजपर्यंत आशीर्वाद आपल्या मागे ठेवलाय. एकच महाविकास आघाडीचा उमेदवार आपल्या समोर उभा राहायला पाहिजे हीच आपली इच्छा. हे सर्व मिळून एकदा साधवलं म्हणजे यांचं ते उद्धवजींची काल ती क्लिप बघितली की गेल्या वेळेला आलेलो पावसात होतो. अहो उद्धवजी, गेल्या वेळेला तर मी शेतीवर होतो. तुम्ही दोनदा आले, तुमचं लेख एकदा आलं, मी नाही हरलो. आता तर यंदा तर माझ्याकडे कमळ राहील, माझ्या बरोबर मोदी राहतील, माझ्या बरोबर अमित शहा राहतील, माझ्या बरोबर देवेंद्र फडणवीस राहतील. तुम्ही मला काय हरवाल? अहो ते मनोहर होईल तर सोडा, तुम्ही येऊन इथे उभे राहा, तुम्हाला हरवीन. हा हे मी तुम्हाला आव्हान करतो. तुम्ही तर तुमच्या लेखाला वरळीत उभा केला तेव्हा तीन उमेदवारांना विधान परिषद दिल्या तेव्हा तुमचा मुलगा राहिला. आणि इथे छातीला माती लागल्यानंतर कुस्तीत मागे न फिरणारे आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आणि हे समाजाचं ही हे दृष्टिकोन ठेवून आपण काम करतोय. आणि काळजी करू नका. चौक मधलं चौक ग्रामपंचायत, चौक परिसरातील लोदिवली असेल, आसरा असेल, तुपगाव असेल, या सर्वांचं मला फार वेदना आहे की या आदिवासी पाड्यांमध्ये म्हणजे तेही लोक आली नाही आणि आम्ही गेलो नाही. पण आता जेव्हा कळलंय तेव्हा त्या सगळ्यांची कामं करायची आहेत, ग्रामपंचायत सदृढ करायची आहे.